विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. बी फार्मसी सेकंड सेम म्हणजे फर्स्ट इयरची सेकंड सेम जी आहे ती आता सुरू होते. त्याचं अकॅडमिक वर्ष 29 जानेवारी पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होत आहे. आणि बी फार्मसीसाठी डीवाटो युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे कॉलेजेस आहेत, स्पेशली बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरी महाड, त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे कॉलेजेस आहेत, तर त्या सगळ्या स्टुडंट्सचं अकॅडमिक इयर जे आहे ते 29 जानेवारीपासून सुरू होत आहे. मग त्यासाठी सेकंड सेमसाठी स्पेशली किती सब्जेक्ट्स असणार आहेत आणि किती सब्जेक्ट्सला प्रॅक्टिकल असणार आहे ह्याचा डेमो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून द्यायचा प्रयत्न करतो. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनल पोहोचवायचा प्रयत्न. तुम्ही या ठिकाणी बघितलं टोटल 1, 2, 3, 4, 5 आणि 6 थेरी सब्जेक्ट्स तुम्हाला बी फार्मसी सेकंड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना, फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना टोटल 6 थेरी सब्जेक्ट्स आहेत. त्यामध्ये पहिला कुठला आहे, त्यामध्ये पहिला आहे HAP 2, ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी 2. दुसरा आहे POC फर्स्ट फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला फर्स्ट सेमला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री होता, आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पहिला पार्ट इथं सुरू होतोय. तिसरा थेरी सब्जेक्ट आहे तो बायोकेमिस्ट्री आहे. चौथा आहे तो पॅथो फिजिओलॉजी, त्याला पण थेरी आहे. पाचवा सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन इन फार्मसी. आणि सहावा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल सायन्स थेरी. म्हणजे असे टोटल 6 थेरी सब्जेक्ट्स आहेत. तर त्यामध्ये हे 2 सब्जेक्ट जे आहेत हे नॉन युनिव्हर्सिटीचे आहेत. जे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हे दोन्ही सब्जेक्ट्स तुम्हाला नॉन युनिव्हर्सिटीचे आहेत, त्याची एक्झाम ही कॉलेज लेवलला घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल्स आपण बघूयात. प्रॅक्टिकलमध्ये HAP सेकंडला प्रॅक्टिकल आहे, म्हणजे ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी सेकंड. तुम्हाला फर्स्ट सेमला अनाटॉमी 1 होता, आता सेकंड आहे. त्यानंतर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्ट, याला हे प्रॅक्टिकल आहे, POC फर्स्टला प्रॅक्टिकल आहे. त्यानंतर बायोकेमिस्ट्रीला प्रॅक्टिकल आहे आणि लास्ट सब्जेक्ट जो आहे तो कॉम्प्युटर ऍप्लिकेशन इन फार्मसी ह्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे. म्हणजे 6 थेरी आणि 4 प्रॅक्टिकल, असे टोटल 10 डिफरंट कोर्सेस तुम्हाला, सब्जेक्ट्स तुम्हाला या सेम 2ला, जे फर्स्ट इयरला सेकंड सेमला आता विद्यार्थी जाणार आहेत, त्यांना टोटल 6 सब्जेक्ट्स आणि 4 प्रॅक्टिकल्स आहेत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. तुम्ही या ठिकाणी बघितलं तर त्याचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन मी तुमच्या समोर इथं ओपन केलेलं आहे. HAP चा पेपर हा 100 मार्कांचा टोटल होणार आहे, म्हणजे 25 हे इंटरनल तुम्हाला माहिती आहे आणि 75 हे एंड सेमिस्टरचा जो पेपर होतो, असे दोन्ही मिळून 100 मार्कांचे टोटल आहे. तसंच POC ला फर्स्टला आहे, तसंच बायोकेमिस्ट्री आणि तसंच पॅथोफिजिओलॉजीला पण आहे. पहिला पुढचा सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन इन फार्मसी, त्याचा मात्र एंड सेमिस्टरचा पेपर जो आहे तो 50 मार्कांचा आहे आणि त्यांना इंटरनल मार्क्स ते 25 द्यायचे आहे. तसंच एन्व्हायरमेंटल सायन्सला सुद्धा 50 मार्कांचा एंड सेमिस्टरचा पेपर आहे, म्हणजे सेमिस्टर एंड फायनल एक्झाम जी असते त्याला पेपर होणार आहे. बाकी सगळे प्रॅक्टिकल्स हे 35 मार्कांचे आहेत. फक्त कॉम्प्युटर ऍप्लिकेशन इन फार्मसी हा नॉन युनिव्हर्सिटीचा सब्जेक्ट जो आहे त्याला मात्र प्रॅक्टिकल फक्त 15 मार्कांचा आहे. अशी डिटेल्स या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो, टोटल 6 थेरी सब्जेक्ट्स आहेत आणि 4 जे आहेत ते प्रॅक्टिकल आहेत. जी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि याच्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायची आहे. पहिला एक्झाम जे आहे ते मार्चमध्ये सुरू होते. साधारणतः 13 मार्चच्या दरम्यान तुमची पहिली सेशनल सेकंड सेमिस्टरसाठी किंवा इव्हन सेमिस्टरची जी पहिली सेशनल जी आहे ती 13 मार्चच्या दरम्यान सुरू. आय होप तुम्हाला हे डिटेल्स सगळे समजले असतील. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.